तर आपण आज उदाहरण संग्रह हो अठरा सोडवणार आहोत अठरा उदाहरण संग्रहामध्ये आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्याचे लहान कोणता आणि मोठा कोणता हे ठरवायचे आपल्याला पण लहान मोठेपणा ठरवताना आपण आधी समच्छेद अपूर्णांक लहान मोठेपणा कसा ठरवायचा अंश छे अंश समान असताना लहान मोठेपणा कसा ठरवायचा आणि भिन्न छेद असताना अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे आधी शिकूया आणि मग आपण उदाहरण संग्रह सोडूया पहा तर आता अपूर्णांकात जेव्हा छेद समान असतो तेव्हा तो अपूर्णांक कोणता मोठा आणि कोणता छोटा हा कसा ठरवायचा आता ही पहा एक पट्टी आहे आपण तिचे एक दोन तीन चार पाच पाच समान भाग केले आहेत आता आपण समजा या पट्टीतला एक भाग घेतला एक भाग रंगवला या पट्टीचा आपण एक भाग रंगवला तर हा पूर्णांक का कोणता पूर्णांक तयार होईल पाच भाग केले आणि त्यातला एक भाग घेतला किंवा रंगवला तर तो अपूर्णांक कसा लिहायचा याआधी मी तुम्हाला अपूर्णांक प्रकरण सुरू झालं तेव्हा शिकवलेलं आहे ते तुम्ही परत तिथे जाऊन त्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता आता मी सांगते पहा आपण आकृतीचे किती भाग केले पाच भाग जितके केले ते लिहायचे खाली आणि रंगवलेला भाग लिहायचा वरती हा झाला आपला अपूर्णांक केलेले भाग पाच घेतलेला भाग एक रंगवलेला भाग एक एक छेद पाच आता हा अपूर्णांक तयार झाला एक छेद पाच आता आपण याचे समजा दोन भाग रंगवले तर हा एक आणि हा एक आपण दोन भाग रंगवले आता हा अपूर्णांक काय तयार होईल आपण पाचच भाग केलेला आहेत ना पट्टीचे आणि आता दोन भाग रंगवले म्हणजे दोन वरती केलेले भाग खाली रेषेच्या आणि रंगवलेले भाग रेषेच्या वरती लिहिले आता या अपूर्णांकामध्ये एक छेद पाच आणि दोन छेद पाच यांचा छेदसारखा आहे म्हणजे आपण केलेले भाग सारखे आहेत पट्टीचे आणि घेतलेले भाग पहा इथे आपण एक भाग घेतला इथे दोन भाग घेतले आहेत आता यातला लहान अपूर्णांक कोणता आणि मोठा अपूर्णांक कोणता हे आपण कसं ठरवणार पहा एक छेद पाच तेव्हा आपण पट्टीचा भाग रंगवला होता एक हा भाग आणि हा दोन भाग याच्यापैकी पट्टीचा मोठा भाग कोणता एक भाग घेतला तर तो छोटा असणार आणि दोन घेतले तर तो मोठा होणार आपण प्रथम एवढाच भाग घेतला होता नंतर दोन भाग घेतले म्हणजे आपण एवढा भाग घेतला मग यापैकी मोठा कोणता प्रथम आपण एवढा घेतला होता नंतर घेतला एवढा मग हा भाग या भागापेक्षा मोठा आहे म्हणून हा पूर्णांक दोन छेद पाच हा एक छेद पाचपेक्षा मोठा आहे मग आपल्याला या चिन्ह कसं देता येईल अशा प्रकारे एक छेद पाच हा दोन छेद पाचपेक्षा पेक्षा लहान आहे कसं ते समजलंय समान पट्टी आहे आपण समान भाग केलेत म्हणजे छेदामध्ये पाच आहेत इथे किती भाग घेतला आहे पाचापैकी एकच इथं पाचापैकी दोन भाग घेतलेत म्हणून हा अपूर्णांक दोन छेद पाच हा एक छेद पेक्षा मोठा आहे आता आपल्याला काय यावरून आपल्याला काय समजलं समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा म्हणजे आपण एका पट्टीचे जर समान भाग केले पाच पाच आणि इथे एक घेतलाय तर तो छोटा इथं त्यापैकी पाचापैकी आपण दोन भाग घेतले म्हणून हा मोठा मग अजून आपण तीन भाग घेतले असले तर तो याच्यापेक्षा मोठा झाला असता चा। म्हणजे ज्याचा अंश मोठा तो भाग तो अपूर्णांक मोठा छेद असताना अंश जर मोठा मोठा होत गेला तर तो अपूर्णांक मोठा असतो आता आता अंश समान असताना आपण लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते पाहू इथे एक दोन तीन पट्ट्या आहेत एकदम सारख्या आपण पहिल्या पट्टीचे तीन भाग केलेत दुसऱ्या पट्टीचे चार आणि पाचव्या पट्ट, तिसऱ्या पट्टीचे पाच भाग केले आहेत तर ते ह्या पूर्णांक आपण लिहून घेऊया कसे लिहिणार एका पट्टीचे आपण इथे किती भाग केले आहेत एक दोन तीन मग आता आपण समजा हा एक भाग घेतला एक पट्टीचा तर भाग किती केले आपण तीन भाग आणि घेतला किती एक पहा एक आता इथे एक दोन तीन चार भाग केलेत आपण आणि त्यापैकी एक भाग घेतला एक इथे पूर्णांक काय तयार झाला एक छेद चार इथे काय झाला एक छेद तीन आता आपण एक दोन तीन चार पाच भाग केलेत पट्टीचे पाच भाग केले त्यापैकी एक भाग आपण घेतला काय अपूर्णांक तयार झाला एक छेद पाच आता यातला लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे यापैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे तो आपल्याला ठरवायचा आहे आता आपल्याला पट्टीवरून तर लगेच दिसतंय कोणता मोठा आहे हा भाग पट्टीचा छोटा आहे हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे आणि हा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे म्हणजे सगळ्यात मोठा पूर्णांक आहे एक छे तीन तो कसा काय आपण पट्टीचे इथं तीनच भाग केलेत तर तीन भाग चार भागांपेक्षा जर आपण चार भाग केले तर तीन भाग केले तर ते एक भाग पट्टीचा मोठा होतो चार भाग जेव्हा करतो त्यापेक्षा आणि पाच भाग केले तर ते पट्टीचे अजून छोटे छोटे होतात तीनच भाग केले तर मोठे मोठे होतील चार भाग केले तर थोडे छोटे होतील आणि पट्टीचे पाच भाग केले तर ते अजून छोटे होतील म्हणजे आपल्याला इथे आहे की ते समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो, तो अपूर्णांक लहान असतो हा पट्टीचा भाग पहा सग या दोन्ही भागांपेक्षा लहान आहे म्हणून हा अपूर्णांक एक छेद पाच हा सगळ्यांपेक्षा लहान आहे पण आपण आता छेद भिन्न असताना अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते पाहू समजा तुमचे दोन, दोन। मित्र आहेत एक आणि दोन हा पहिला मित्र आणि हा दुसरा मित्र हे सपाट जागेवर उभे राहिले तर यातला उंच कोणता हे तुम्हाला पटकन सांगता येईल हा मित्र तुमचा उंच आहे आता आपण त्यांना ठोकळ्यावर उभं केलं हा मित्र आपण या ठोकळ्यावर उभा केला आणि हा मित्र आपण छोट्या ठोकळ्यावर उभा केला तर यातला तुमचा मित्र उंच कोणतं आहे हे तुम्हाला पटकन सांगता येणार नाही कारण हे ठोकळे लहान मोठे आहेत मग आपण जर हे ठोकळे समान करून घेतले तर हे पहा आता हे ठोकळे आपण समान केले आणि या छोट्या मित्राला या ठोकळ्यावर उभा केलं आणि या उंच मित्राला या ठोकळ्यावर उभा केलं तर शेजारी शेजारी उभा केल्यावर त्यांना आपल्याला त्यांचा लहान मोठेपणा पटकन समजतो आता हे ठोकळे म्हणजे आहेत छेद आणि तुमचे मित्र म्हणजे अंश असं समजूया आपण आपण छेद वेगवेगळे असताना आपल्याला समजत नाही की अपूर्णांक किंवा मित्र कोणता उंच आहे आणि कोणता छोटा आहे पण आपण छेद जर समान करून घेतले हे ठोकळे खालचे जर समान करून घेतले तर आपल्याला पटकन समजतं की मित्र कोणता मोठा आहे आणि कोणता छोटा आहे कारण आपण समान छेद असताना अपूर्णांक कोणता लहान आणि कोणता मोठा ते ओळखायचं शिकलो आहोत म्हणून आपण प्रथम लहान अपूर्णांक ज्यांचे भिन्न छेद आहेत त्यांचा प्रथम छेद समान करून घेणार आणि मग त्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवणार तर आता आपण सोडवूया उदाहरण संग्रह एकोणवीस खालील अपूर्णांकांच्या जोड्यामधील चौकटीत च्यापेक्षा लहान च्यापेक्षा मोठा किंवा बरोबर यांपैकी योग्य चिन्ह लिहा उदाहरण पहिले तीन छेद सात तीन छेद सात आता इथे अंश पण समान आहेत आणि छेद पण समान आहेत म्हणजे हा अपूर्णांक सारखा आहे मग आपल्याला इथे बरोबरचे चिन्ह द्यावे लागेल उदाहरण क्रमांक दोन तीन छेद आठ दोन छेद आठ छेद समान असताना कोणता अपूर्णांक लहान आणि कोणता मोठा ते आपण शिकलो आता आपण हे पहा ही पट्टी आहे आणि ही एक पट्टी आहे ही आहेत या आहेत समान आकाराच्या पट्ट्या याचे आपण आठ भाग केले आता आपण तीन भाग घेतले इथे घेतले आहेत दोन भाग कोणता पूर्णांक मोठा दिसतोय कोणती पट्टी आपण घेतलेली मोठी दिसतेय हा भाग आपण घेतलेला की हा मोठा दिसतोय हा आपल्याला मोठा दिसतोय म्हणजे तीन छेद आठ हे दोन छेद आठ पेक्षा मोठे आहेत मग आपल्याला यापैकी कोणतं चिन्ह द्यावं लागेल हे चिन्ह आपण शिकलो समान छेद असताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आता ह्या उदाहरण क्रमांक तीन दोन छेद अकरा दहा छेद अकरा समान छेद असताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा इथे दोन आहेत अंशामध्ये इथे दहा आहेत दहा मोठे म्हणून हा अपूर्णांक मोठा चार पाच छेद पंधरा दहा छेद तीस इथे आता अंश पण समान नाही आणि छेद पण समान नाही मग आता आपल्याला या अपूर्णांकामध्ये छेद समान करून घ्यावा लागेल समज छेद अपूर्णांक तयार करायचे ते आपण मागच्या उदाहरण संग्रहामध्ये शिकलो तो उदाहरण संग्रह तुम्ही पूर्ण पाहून घ्या एकदा आपण आता येथे छेद समान करूया आपण इथे छेद तीस करूया या पूर्णांकाचा कारण पंधरा आणि तीस यांच्या पाड्यात सारखी येणारी संख्या आहे तीस म्हणून आपण करूया पाच छेद पंधराचा आपण छेद करूया तीस पंधराचा छेद तीस करण्यासाठी दोन निगुणावं लागेल म्हणून अंशाला पण दोन निगुणावं लागेल पाच दुने दहा पंधरा दुने तीस काय अपूर्णांक मिळाला आपल्याला दहा छेद तीस हा आपल्याला अपूर्णांक मिळाला दुसरा अपूर्णांक छेद तीसच आहे म्हणून हा अपूर्णांक आपण लिहून घेतला दहा छेद तीस आता पहा छेद पण समान अंश पण समान म्हणजे हे अपूर्णांक सारखे आहेत म्हणून आपण इथे देणार बरोबरचं चिन्ह धारण क्रमांक पाच पाच छेद आठ पाच छेद नऊ आता या उदाहरणात काय दिसते आपल्याला पहा पाच पाच अंश समान आहेत अंश समान असताना आपण काय नियम पाहिला आहे आता शिकलो समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो म्हणून मग आपल्याला कोणतं चिन्ह द्यावं लागेल इथे हा पूर्णांक पाच छेद नऊ हा पाच छेद आठ पेक्षा लहान आहे म्हणून हे चिन्ह आपल्याला इथं द्यावं लागेल ते कसं पहा तर समान पट्ट्या आहेत आपल्या एक दोन या समान पट्ट्या आहेत आता इथे आठ भाग केले आहेत आणि इथे नऊ भाग केले आहेत पट्टीचे इथे पट्टीचे नऊ भाग केले समान इथे केले आठ भाग यातले आता पाच पाच के घ्यायचे आहेत आपल्याला एक दोन तीन चार पाच पाच भाग आपण इथं रंगवले खालचे पण एक दोन तीन चार पाच पाच भाग रंगवले पहा बरं रंगवलेला कोणता भाग तुम्हाला मोठा दिसतोय हा भाग रंगवलेला मोठा आहे म्हणजे हा पाच छेद आठ हा पूर्णांक आहे आणि हा पाच छेद नऊ हा पूर्णांक आहे म्हणून इथे रंगवलेला भाग जास्त आहे म्हणून पाच छेद आठ हा अपूर्णांक पाच छेद नऊ पेक्षा मोठा आहे उदाहरण क्रमांक सहा चार छेद सात चार छेद अकरा आता इथे आपल्याला अंश समान दिसतोय आणि इथे छेद आहे सात इथे आहे अकरा मग आपण नियम पाहिला आहे समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो मैथ हे चिन्हित चार छेद सात हे चार छेद अकरापेक्षा मोठे आहेत सात दहा छेद अकरा दहा छेद तेरा मागच्याच उदाहरणाप्रमाणे या उदाहरणामध्ये पण दहा आणि दहा अंश समान आहे मग समान अंश असताना ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो हे चिन्ह येईल मग इथे उदाहरण क्रमांक आठ एक छेद पाच आणि एक छेद नऊ इथे पण अंश समान आहे आता पहा इथे आहे पाच इथे आहे नऊ आता ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान मैथ कोणतं चिन्ह येईल मग एक छेद नऊ हा पूर्णांक इथे लहान आहे कारण याचा छेद मोठा आहे मैथ येईल हे चिन्ह नऊ पाच छेद सहा एक छेद आठ आता या उदाहरणामध्ये अंश पण समान नाही आणि छेद पण समान नाही असं असताना आपल्याला काय करावं लागतं तर अपूर्णांकाचा छेद समान करून घ्यावा लागतो आपण इथे अपूर्णांकाचा आप छेद समान करू सहा आणि आठचा पटीतली पहिली समान संख्या कोणती सहाच्या पाढ्यातली आणि आठच्या पाढ्यातली पहिले आपल्याला समान संख्या मिळते चोवीस सहा चोक चोवीस आणि आठ तरीक चोवीस मग आपण याचा छेद करूया या पूर्णांकांचा दोन्ही चोवीस पहा आपण प्रथम पाच छेद सहाचा छेद करूया चोवीस मग छेद चोवीस करण्यासाठी सहाला किती गुण निगुणावं लागेल चारने सहा चोक चोवीस आपण छेदाला गुणलं म्हटल्यावर आपल्याला अंशाला पण त्याच संख्येने गुणावं लागतं पाच पाच चोक वीस आणि सहा चोक चोवीस आता आपण एक छेद आठचा पण छेद करूया चोवीस आठला कितीने गुणावं लागेल तीनने ने म्हणून मग आपण अंशाला पण तीनने ने गुणणार एक गुणिले तीन तीन आणि आठ 3, चोवीस आता आपल्याला दोन समान छेद असलेले अपूर्णांक मिळाले मग आता आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येईल वीस छेद चोवीस आणि तीन छेद चोवीस छेद समान असताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असा आपण नियम पाहिला म्हणून इथे वीस हे तीनपेक्षा मोठे आहेत म्हणून वीस छेद चोवीस हा पूर्णांक मोठा आहे म्हणून पाच छेद सहा हा एक छेद आठपेक्षा पेक्षा मोठा आहे मग इथं हे चिन्न येईल दहा पाच छेद बारा आणि एक छेद सहा आता इथे पण अंश पण समान नाही आणि छेद पण समान नाही आता आपल्याला इथे छेद समान करून घ्यावा लागेल बारा आणि सहामध्ये आपण याचा छेद करूया बारा इथे पाच छेद बाराचा छेद बारा आहे आपण एक छेद सहाचा छेद बारा करून घेऊ एक छेद सहा गुणिले सहा गुणिले दोन करावे लागतील तेव्हा आपल्याला छेदामध्ये बारा मिळतील मग अंशाला पण आपण दोन ने गुणणार एक बे सहा दुने बारा आता पाच छेद बारा आणि दोन छेद बारा छेद समान असताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा मग पाच छेद बारा आणि दोन छेद बारा मध्ये पाच हा अंश दोन पेक्षा मोठा आहे म्हणून मग आपल्याला इथे हे, हे चिन्ह द्यावं लागेल उदाहरण अकरावे सात छेद आठ चौदा छेद सोळा इथे या उदाहरणामध्ये पण छेद पण सामान नाही आणि अंश पण सामान नाहीत मग आपण छेद सामान करून घेऊया इथे आठचा छेद आपण सोळा करू सात छेद आठचा छेद आपण सोळा करू आठ दुने सोळा इथे चौदा छेद सोळाचा छेद आहे सोळा इथे आठचा सोळा केल्यावर दोन्ही छेद समान होतील सात छेद आठ आठला गुणावं लागेल दोनने म्हणून आपण सातला पण दोनने गुणणार सात दुने चौदा आठ दुने सोळा या पूर्णांकाचा आपल्याला सममूल्य पूर्णांक मिळाला चौदा छेद सोळा आणि चौदा छेद सोळा आता हे अपूर्णांक दोन्ही सारखे आहेत म्हणून आपल्याला इथे बरोबरचं चिन्ह द्यावं लागेल म्हणजे सात छेद आठ आणि चौदा छेद सोळा हे अपूर्णांक समान आहेत म्हणून आपण इथं बरोबरचं चिन्ह दिलं उदाहरण क्रमांक बारा चार छेद नऊ चार छेद नऊ हे पण अपूर्णांक समान आहेत मग आपण इथं बरोबरचं चिन्ह देणार उदाहरण क्रमांक तेरा पाच छेद अठरा एक छेद नऊ आता इथे आपल्याला अंश आणि छेद सारखे दिसत नाहीत म्हणून आपण छेद समान करून घेणार पहा तर समच्छेद अपूर्णांकात आपण याचं रूपांतर करूया आपण छेद एक छेद नऊचा छेद आपण अठरा करूया एक छेद नऊ नौ। नऊला दोन निगुणावं लागेल म्हणजे छेद होईल अठरा म्हणून अंशाला पण दोन निगुण बे एक बे नऊ दुने अठरा आता हा आप ह्या पूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक मिळाला आपल्याला दोन छेद अठरा म्हणून पाच छेद अठरा आणि दोन छेद अठरा आता यात पहा कोणता लहान आणि कोणता मोठा समान छेद असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा म्हणजे आपल्याला पाच छेद अठरा हा पूर्णांक मोठा आहे म्हणून पाच छेद अठरा हा अपूर्णांक एक छेद नऊपेक्षा पेक्षा मोठा आहे उदाहरण क्रमांक चौदा दोन छेद तीन चार छेद सात आता इथे आपल्याला छेद समान करावा लागेल आता तीन आणि सातच्या पाढ्यात येणारी समान संख्या आहे एकवीस आता आपण दोन्ही अपूर्णांकाचा छेद करूया एकवीस पहा तर दोन छेद तीनचा छेद एकवीस करण्यासाठी याला तिनाला सात निगुणावं लागेल म्हणून अंशाला पण आपण सात निगुणणार पहा बे साती चौदा तीन साथी एकवीस आता आपण चार छेद सातचा पण छेद एकवीस करणार आपल्याला आता छेदाला तीन ने गुणावं लागेल म्हणजे छेद होईल एकवीस म्हणून अंशाला पण आपण तीन ने गुणणार पहा चार त्रिक बारा आणि सात त्रिक एकवीस आपल्याला या दोन छेद तीन या पूर्णांकाचा सममूल्य पूर्णांक मिळालाय चौदा छेद एकवीस आणि सात छेद चार छेद सात या पूर्णांका सम चा सममूल्य पूर्णांक मिळालाय बारा छेद एकवीस आता छेद समान असताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा मग इथे चौदा हे बारापेक्षा मोठे आहेत म्हणून चौदा छेद एकवीस हा पूर्णांक बारा छेद एकवीसपेक्षा मोठा आहे मग आपल्याला इथे पण हे चिन्ह द्यावं लागेल उदाहरण क्रमांक पंधरा तीन छेद सात पाच छेद नऊ इथे आपण पाहिलं तर अंश पण सारखा नाही आणि छेद पण सारखा नाही अशावेळी आपल्याला छेद समान करून घ्यावा लागतो आता सात आणि नऊच्या पटीत किंवा पाढ्यात येणारी समान संख्या म्हणजे त्रेसष्ट आपण तीन छेद सातचा सा छेद त्रेसष्ट करू आता तीन छेद सातमध्ये सातला नऊ ने गुणावं लागेल म्हणजे छेद त्रेसष्ट होईल म्हणून अंशाला पण आपण नऊ ने गुणणार पहा तर नऊ त्रिक सत्तावीस आणि नऊ सत त्रेसष्ट आता आपण पाच छेद नऊचा पण छेद त्रेसष्ट करणार नऊला कितीने गुणल्यावर त्रेसष्ट होईल छेद सातने म्हणून पाचला पण आपण पन सातने गुणणार सातापाचा पस्तीस अंशाला पस्तीस नऊ सत त्रेसष्ट आता या दोन्ही अपूर्णांकांचे आपल्याला सममूल्य अपूर्णांक छेद समान असणारे अपूर्णांक मिळाले आता इथे पहा त्रेसष्ट आणि त्रेसष्ट आता इथे अंश आहे सत्तावीस इथे अंश आहे पस्तीस मग सम छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो मग पस्तीस हा सत्तावीसपेक्षा मोठा आहे म्हणून मग सत्तावीस छेद त्रेसष्टपेक्षा पस्तीस छेद त्रेसष्ट हा मोठा आहे मग आपल्याला इथे चिन्ह काय द्यावं लागेल हे ये चिन्ह येईल आता दहा उदाहरण सोळा चार छेद अकरा आणि एक छेद पाच इथे पण आपल्याला छेद समान करावा लागेल अकरा पाचशे पंचावन्न असा दोन्ही संख्यांच्या पाढ्यात येणार दोन्ही संख्यांच्या पटीत येणाऱ्या येणारी संख्या आहे पंचावन्न अकरा आणि पाचच्या पटीतल्या संख्यांपैकी पंचावन्न ही संख्या घेऊन आपण छेद पंचावन्न करणार दोन्ही अपूर्णांकांचा पहा तर आधी आपण चार छेद अकराचा छेद पंचावन्न करू पंचावन्न करण्यासाठी अकराला पाच पाचने गुणावं लागेल म्हणून आपण चारला चार ला पाच पाचने गुणणार चारा पंचे वीस अकरा पाचे पंचावन्न इथे आपण छेद पंचावन्न करणार एक छेद पाच म्हण म्हणून पाचला आपल्याला अकरानं गुणावं लागेल म्हणजे छेद पंचावन्न होईल मग आपण अंशाला पण अकराने गुणणार अकरा एक अकरा आणि अकरा पाचे पंचावन्न पहा आता आपल्याला दोन अपूर्णांक मिळाले पंचावन्न छेद असणारे वीस छेद पंचावन्न आणि अकरा छेद पंचावन्न समान छेद असताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा मग वीसचा छेद मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा मग तो कशाचा सममूल्य पूर्णांक आहे चार छेद अकराचा म्हणून चार छेद अकरा हा अपूर्णांक एक छेद पाचपेक्षा मोठा आहे मग आपल्याला हे चिन्ह इथं द्यावं लागेल अशा प्रकारे आपण आज उदाहरण संग्रह एकोणीस सोडवला यापुढचा उदाहरण संग्रह पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा